मला वाटतं यापूर्वीसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयानं हेच वाक्य म्हणाले होते की तुमचं वेळापत्रक आम्हाला मान्य नाही आणि तुम्हाला या वेळेमध्ये मर्यादित उद्याच्या तारखेला आम्हाला नवीन वेळापत्रक सादर करा, जे सर्व त्या वेळापत्रकामध्ये 2 महिन्याच्या आत यावर संदर्भात निर्णय घेतला पाहिजे, पण पुन्हा तारीख दिलेली आहे, अर्थात तो त्यांचा विशेष अधिकार आहे. पण मला सहज असं वाटत राहतं आत्ता, म्हणजे अंतर्मन असं म्हणत राहतं की आमच्या लहानपणी एक म्हण होती, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, किंवा इंग्रजीत एक म्हण आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्याचा विदारक अनुभव सातत्याने घ्यायला लागतोय की मेमध्ये निर्णय दिला, त्या निर्णयामध्ये मला कळत नाही की त्याला कायद्यामध्ये सेटल्ड प्रपोजिशन असं म्हणतात की सेटल्ड प्रपोजिशन ऑफ लॉ जेव्हा असतो तेव्हा त्याच्यावर पुन्हा काही चौकशा काही आणखी विटने साक्षी लागत नाही ना. म्हणजे असं झालं की एखाद्या चोराने सांगितलं की तू चोरी केली का, तर त्याने जर मान्य केली, चोरी मान्य केली तर साक्षीदाराला बोलवा ह्याला बोलवा असं काही गरजच नसते ना. माननीय सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा निर्णय दिला की सुनील प्रभू हेच तुमचे व्हीप आहेत, किंवा माननीय आमचे आमदार अजय चौधरी हे गटनेते आहेत, याला सर्वोच्च न्यायालयाने ऑथेंटिक केलं की हे बरोबर आहे, योग्य आहे, मग जर ते कायदेशीर आहे, मग त्यांनी घेतलेले निर्णयसुद्धा कायदेशीर आहेत. इतकं स्पष्ट आणि स्वच्छ असताना जाणीवपूर्वक महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे ज्या पद्धतीनं दिरंगाई करतायत, अर्थात त्यांना कोणातरी अधिकार दिलेले सांगितलेच असेल म्हणा, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आठवण पण करून दिली की तुम्ही स्पीकर म्हणून वागू नका, तुम्ही ट्रायब्युनल म्हणून वागा, न्यायाधिकरण म्हणून वागा. आता माननीय सर्वोच्च न्यायालय आणखी वेगळ्या भाषेत बोलला नाही, ही जी भाषा त्यांनी वापरली तीच भाषा मी परवासुद्धा म्हणालो कानपडत लगवणारी होती. आता तुषार मेहताची काय पळवाट करतात तर बाळबोध लहान मुलांसारखं रडीचा डाव ज्याला म्हणता येईल, तो रडीचा डाव खेळण्याचं काम त्यांचं सुरू आहे. त्यांना नाईलाज असतानं नको नको ती कारणं सांगून आता नवरात्रीचं कारण सांगून भेटता येत नाही म्हणून सांगतात ते, हास्यास्पद आहे. आणि हा निव्वळ महाराष्ट्राच्या जनतेचा उपमर्द नाही तर हा सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द आहे, हा संविधानाचा सुद्धा उपमर्द आहे. ते सातत्यानं मीडियासमोर येऊन सांगत राहतात, विधानसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीनं उत्तर देत आहेत ती उत्तरं सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द करणारी आहेत, त्यांच्या निर्देशाचं पालन न करणारी आहेत. माध्यमांना सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नये असं सुद्धा अध्यक्षांना कोर्टाने खडसावलं. म्हणजे मला सांगा ना, मग आता मी काय म्हणालो की ज्या पद्धती अहंकारी भाषा आहे, स्वायत्त सार्वभौम आहे, ते सार्वभौम आहे का हे सार्वभौम आहे ठरवावं लागेल एकदा, कि मग लोकसभा सार्वभौम आहे कि विधानसभा सार्वभौम आहे, त्यातला कंकरन्सचा जो विषय येतो तो वेगळा असतो. आणि म्हणून ज्या पद्धतीनं ही जी भाषा वापरली जाते ना की अहम ब्रह्मास्मी असं जी भाषा आहे, तुम्ही कोणी असलात तरी मी इथला राजा आहे आणि तुमचे निर्णय मला बंधनकारक नाहीत असा शब्द फक्त ते वापरत नाहीत, पण ते तसेच वागतायत, त्याचं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं चालणं हे त्याच पद्धतीचं आहे. काय वाटतं तुम्हाला कधीपर्यंत हे मी सांगितलं ना, मी सुरुवातीलाच म्हणलो शहाण्याने कोर्टाची तसं त्याचा अनुभव येतो, विदारक अनुभव आहे. सुदैवानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मराठी भाषा मराठी असल्यामुळे त्यांना इथं काय बोलतात त्याला कोणी भाषांतर करून सांगण्याची गरज नाही, ते पाहतही असतील. तेव्हा सातत्यानं सर्वोच्च न्यायालयाचं उपमर्द करण्याचं धाडस इथले विधानसभेचे अध्यक्ष दाखवत आहेत. तेव्हा माझी सर्वोच्च न्यायालय विनंती आहे, आता तुम्ही आता तारखा देऊ नयेत अशीच माझी विनंती आपल्याला, तुम्ही निर्णय द्यावा, तुम्ही जितक्या तारखा द्याल तितके हे प्रलंबित करत राहणार, त्याला विलंब करत राहणार, पळवाटा काढत राहणार. शेवटी एक विचार घेतला पाहिजे की आपणच माननीय सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा या सरकारबद्दल याच्या निर्मितीच्या अगोदर झालेल्या प्रत्येक घटनेबद्दल माननीय राज्यपालांबद्दल जे ताशेरे आपण जे ओढलेले आहेत ते पाहिल्यानंतर इतकं घटनाबाह्य सरकार 1-1.5 वर्ष चालू देणं हे सुद्धा संविधानाला अभिप्रेत आहे का याचा विचारसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने केला पाहिजे
असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणावर येऊयात. बावनकुळींच्या एक प्रतिक्रिया ठाण्यातून आली, त्यांचा एक संकल्प मेळावा होता, त्यात 45 जागा लोकसभेच्या ते जिंकतील असा त्यांनी दावा केला. दुसरं म्हणजे ठाणे आणि कल्याणची जागा ही कोणीही मागितली नाही, त्यामुळे आमचे सर्वोच्च नेते या संदर्भात निर्णय घेतील असं ते म्हणतात. अजून मेंद्यांची फरफट व्हायची आहे, ती पुढील काळात तुम्ही बघा काय होईल ती. पुन्हा ते जे आहे ना, ही अशीच भ्रम निर्माण करण्याचं त्यांचं काम आहे. ते कर्नाटकात काय बोलले होते ते बावनकुळीने जरा एकदा दाखवा हो कुणीतरी. म्हणून माझ्या राजा तुझा बाप तिकडे, तुझे ते कोणी अध्यक्ष आहेत ना, ते अध्यक्ष त्या तिकडं याला कुठं आपल्या पश्चिम बंगालमध्ये काय म्हणाली होती ते जाऊन बघा ना, किती जागा येतील, कसली भाषा आहे. तुम्ही सातत्यानं दाखवत आहे आम्हीच येणार, म्हणजे काय लोकशाही आहे की नाही, की हुकुमशाही सुरू झालेली आहे. कर्नाटकाने एवढी थोबडत मारली तरी अजून शुद्धीवर येत नाही. 48 जागा लढू हे मान्य, जिंकू काय, महाराष्ट्रातली जनता वाट बघते तुमची. हिंमत असेल तर निवडणुका घ्या ना, साध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात तुम्ही घेऊ शकत नाही, ते तुमच्या धाडस नाही. लोकसभेच्या निवडणुका जिंकू असेल तुमची ईव्हीएम, ते माहिती नाही मला, हे धाडस कशात नाही ते तुमच्यात, ते कळलं पाहिजे. मग लोक मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही. अहो साध्या सिनेटची निवडणूक पळवलात ना तुम्ही रणांगणातून, त्या आमच्या तरुण 32 वर्षाच्या आदित्यजी ठाकरेला एवढे घाबरलात तुम्ही की तिथली ती सिनेटची निवडणूक घेऊन पळून गेला तुम्ही, सोडून रणांगणातून पळालात ना. माझं पत्रकार नाही, तुम्ही सुद्धा असे प्रश्न विचारा बरं का, का होती सिनेटची निवडणूक का नाही घेतली. त्यामुळे सातत्यानं भ्रम निर्माण करायचा आणि लोकांना फसवण्याचं काम करायचं, या पलीकडे काही नाही. जागा लढा, तुम्ही आपसात पण लढणार आहात, तेही कळेल लोकांना कसे लढणार आहात ते. तेव्हा ठाणे कल्याण हे त्याचं त्यांनी द्योतक आहे, त्यांनी सांगून टाकलं आजच, उभे राहिलात तर कमळावर राहा नाही तर मिळणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. हाच काय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला अभिप्रेत असलेला स्वाभिमान आणि त्या स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या असलेला स्वाभिमान किंवा निष्ठा, याच बरं यांच्या. आता दिसतील ते कमळावर उभे राहताना, तेव्हा कळेल तुम्हाला. शिंदेच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या लोकसभा जागा वाटपांवरून चर्चा सुरू आहेत, मात्र यात अजित पवार यांचं काय, त्यांचा कुठे उल्लेखच होत नाहीये. मला काय दुसऱ्याच्या घरात काय भांडणं आहे त्याच्यावर आम्ही काय सुखी आनंद विनंद म्हणते, त्यांचं त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगू द्यात, आपल्याला काय करायचं त्यांचं. जनतेला पण त्याचं काय पडलेलं नाही, लक्षात ठेवा. जनतेला न्याय हवा आहे, जनतेला महागाईचा त्रस्त आहे, जनता बेरोजगारीने त्रस्त आहे, महिलांवरील अत्याचाराने त्रस्त आहे, शेतकरी माझा त्रस्त आहे. या सगळ्या विषयांपेक्षाही त्यांना या रोज सकाळी उठायचं आणि बावळकुळींनी स्टेटमेंट द्यायच्या, मग ते सुरू झालं का दिवसभर आपलं ते वाजवायचं. काल एक तुणतुणं तुम्ही सगळे वाजवत होता, असू दे त्यांचं, आम्हाला काय पडलेलं नाही त्याचं, पण कळतं बरं का एक तुणतुणं दिवसभर का वाजलं ते पुण्यातलं, ते कळतं लोकांना. ह्याच्या मागे कोणतरी आहे म्हणून हे तुणतुणं सारखं वाजतंय दिवसभर, दुसऱ्या बातम्या नव्हत्या तुम्हाला, ते कळतं ताबडतोब. मला वाटतं ते कालही बोलले, मला त्या म्हणून ना त्या वादातच आम्हाला पडायचं नाही. सरकार बघून घेईल ना काय करायचं, ते आहेत ते तीन तिघाडं काम बिघाड चालू ते करू दे ना काय करतात. मुंबई गोवा हायवेवर चिपळून इथे गर्डर काल कोसळला, त्याच्या ब्रिजचं काम चालू आहे त्याचं, आणि गेले काही दिवस मंत्री तिकडे पाहणी करत आहेत गोवा हायवेची, आणि अशातच ही घटना होती आहे. एकीकडे रोडमॅन म्हणून गडकरींचा चित्रपट 600-700 कोटीत आम्ही चंद्रावर पोहोचलो बरं का, 10,000 कोटीच्यावर खर्च होऊन सुद्धा अजूनही तो रस्ता तयार होत नाही, कशाचं देऊ तर काय सांगा, कोणाचा गलतान कारभार. समजा हाच रस्ता शिवसेनेचा मंत्री असता राज्यात किंवा देशात सुद्धा, तर किती ढोल वाजवले असते, विकत घेऊन वाजवले असते, लोकांनी वाजवले, ह्यांनी विकत घेऊन वाजवले असते आणि बदनाम गेलं असतं. एक रस्ता तुम्ही करू शकत नाही, एक रस्ता मुंबई कोकणातला रस्ता तुम्ही किती वर्ष झाली तो रस्ता तसाच आहे.
आणि जनतेचे हाल मात्र काही अजूनही त्याच्यात सुधारणा होत नाही आहे. आणि काल पुन्हा तुमच्या डोक्यावरच असं बांबू टाकलं त्याने, म्हणजे तुम्ही किती खाता, समृद्धी बघताय ना तुम्ही. आतापर्यंत 450 अपघात झाले, तिथे किती माणसं मेली तीही बघा. काही ठिकाणी रस्ता खचला असंही समृद्धी महामार्गावर कळलंय, खाल्ल्याबरोबर खचला तो. ज्यांनी खाल्लं त्यांची समृद्धी चालू आहे आणि दुसऱ्यांचे जीव जात आहेत. धन्यवाद. एका अतिशय महत्वाच्या प्रश्नाला आपण धक्का हात घेतलात. मुंबईचा सिटी मॉल, त्या सिटी मॉलमध्ये निवासी इमारत आहे. हा जसं आपण आता 33-7 वर्षाचे जे शब्द वापरतो, त्या नियमानुसार तिथल्या काही तबेले होते किंवा आणखीन काही बैठ्या छोटे छोटे व्यावसायिक होते, सगळ्यांना काढून एक इमारत बांधली, निवासी इमारत बांधली, गाळेही दिले. त्या गरीब माणसांना एकेकाला एक एक गाळा, त्या दुकानाच्या त्यांच्या असलेल्या दुकानाच्या बदल्यात एक दुकानाचा गाळा मिळाला. आता त्यांना त्यातलं अज्ञान असल्यामुळे कोणीतरी पुढाकार घेतला आणि त्यांची म्हणजे आपण कोऑपरेटिव्ह टीम करू आणि त्याचे सगळे मालकी हक्क जसे काय आपण स्वतःकडे घेतले आणि कुणाबरोबर कंत्राटं करतात हे. म्हणजे सुरुवातीला सांगितलं आम्ही तुम्हाला महिन्याला 250 किंवा 300 रुपये चौरस फुटाप्रमाणे भाडं देऊ. ते गरीब माणसाला वाटलं बरं आहे बाबा, आता रस्त्यातली सायकल तर रिपेअर करत कुठे त्या गाळ्यात बसताना पण आपल्याला जर भाडं मिळत असेल 20-30 हजार रुपये महिन्याला भाडं मिळत असेल तर आनंद आहे, कुटुंब आपलं चालेल. ते करता 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 ते भाडं कमी करत गेले आणि मनाला येईल ते प्रकार करत तिथे सुरू झालेले आहेत. तिथं एका गाळ्यात 4-4 गाळे झाले. एक दुसऱ्या मजल्यावर तर त्यांनी आता परत अनधिकृतपणे सुरू केलं आहे का. मी माननीय मुंबईच्या आयुक्तांना याच्याबद्दल गंभीर पत्र लिहिलं आहे, मी माननीय पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे, मी माननीय फायर ब्रिगेडच्या ऑफिसरना पत्र दिलेलं आहे. दो तिघांची मला उत्तरं नाही आलीत. सिटी मॉल कसा सुरू होतो, एवढी भयानक आग, इतकी भयानक आग लागली ती, ती पाहिल्यानंतर तुझं वरती निवासी आहेत, इमारती आहेत, वरती लोक राहत आहेत बरं, तरीसुद्धा एक धाडस, कोणतरी बिल्डर ज्याचा त्याच्याशी थेट संबंध आहे की नाही कळत नाही, पण अज्ञानाचा फायदा घेऊन गरिबांना लुटण्याचं काम चालू आहे. तेथूनच्या गाळेधारकांना त्यांचं भाडंही मिळत नाही आणि एकाच गाळ्यात 4-4 गाळे. तरी महापालिका आणि पोलीस, नागपाडा पोलीस स्टेशन आहे, DCP असतील, आणखीन ॲडिशनल CP असतील, महापालिकेचे ऑफिसर आहेत ई वॉर्ड, त्याच्यावरचे आणखीन अधिकारी असतील, DMC असतील, काय करतायत काय. लोकांच्या जीवताशी खेळ ना, मॉलमध्ये लोक जातात बरं, नुसते ते दुकानदार नाही आहेत. उद्या काय घडलं, कोणी परवानगी दिली त्याला, परवानगी न देता गाळे सुरू कसे झाले याची कारवाई तातडीनं व्हायला पाहिजे. न पेक्षा कोर्टात ते गाळेधारक जाऊ दे, कोर्टात त्या तिघांना घ्यावं लागेल, पोलीस कमिशनर, पोलीस आयुक्त, आणखीन महापालिका आयुक्त आणि फायर ब्रिगेड ऑफिसर, या तिघांना सुद्धा कोर्टात घेऊन विचारावं लागेल की तुम्ही हे सगळं अनधिकृत काम होत असताना तुम्ही काय कारवाई केलीत, त्याचं उत्तर त्यांच्याकडनं मागण्याची गरज आहे. शेवटचा प्रश्न, दसरा मेळावा, शिंदेचा दसरा मेळावा हा आता आझाद मैदानावर होणार आहे, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे, श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे, असे प्रवक्ते जसं म्हटलं की तुम्ही आहात पुढे तिघींचे प्रवक्ते, असे विरोधातली भाषणं ऐकायला मिळणार असं म्हटलं जात आहे, तुम्ही दोन्ही दसरा मेळाव्याकडे एक प्रवक्ते म्हणून कसं बघताय? मला वाटतं विरोधातली भाषणं म्हणण्यापेक्षा देशहिताची भाषणं जास्त महत्त्वाची आहेत. राष्ट्रहित, महाराष्ट्रहित आणि जनतेचं हित, आणि जे दुर्दैवानं दिशाहीन फिरत आहेत, जे खऱ्या अर्थानं आझाद नाही आहेत, पिंजऱ्यात आहेत, ते आझाद मैदानावर जाणार आहेत, त्यामुळे ते कुठेही जाऊ द्या. एकदा माणूस मतीभ्रष्ट झाला ना, भ्रष्टाचाराच्या व्याख्या कराव्या लागतील. आर्थिकदृष्ट्या भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट, की वैचारिकदृष्ट्या भ्रष्टसुद्धा भ्रष्टच ना शेवटी, तोही भ्रष्ट आहे, व्यभिचार आहे तो तर करत. व्यभिचार्यांनी तत्व सांगू नये कोणाला. त्यामुळे ह्या दसरा, त्याचा इतिहास आहे. दसरा मेळावा म्हणजे शिवतीर्थ, दसरा मेळावा म्हणजे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पेरणी, त्यांच्या विचारांना भारित झालेलं ते क्षेत्र आणि त्यांनी दिलेली दिशा, राज्याला आणि राष्ट्राला दिलेली दिशा, मग त्या दिशेतनं पडलेली पावलं,
त्यातून मिळालेला न्याय आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून ज्या पद्धतीने एक पाऊल पुढे जाणारी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तीच खरी शिवसेना आणि त्याच शिवसेनेचं शिवतीर्थ, त्या शिवतीर्थावरचा महाराष्ट्राचा मराठी माणूस, त्याचं भलं करणं, त्याचं महाराष्ट्राचं हित पाहणं. आज महाराष्ट्राचं हित कोणीच पाहत नाही आहे. महाराष्ट्रावर आणि मुंबईवर निव्वळ अन्याय नाही तर अत्याचार सुरू आहे. त्या अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज आहे आणि म्हणून शिवतीर्थावरचा मेळा मेळावा हा मराठी जनाचा मनाचा, हिंदुत्व हिंदूवादी जनाचा मनाचा हा तिथला आवाज असेल, गुंजन असेल, ते तो त्याला न्याय देणारा असणार आहे. आणि त्या सगळ्यांमध्ये हे सगळं करताना पहिलं राष्ट्रहित मग महाराष्ट्रहित असं वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे. त्याची दिशा आदरणीय उद्धवजी सर्वांना सोबत घेऊन इंडिया ऑल सगळ्या इंडियाला सोबत घेऊन पुढे निघालेत. तो मेळावा पुन्हा एकदा ऐतिहासिक मेळावा तिथं संपन्न होणार आहे. 2024 निवडणुकीसाठी आपल्या विरोधात भाजप राहुल नार्वेकरांचं नाव सुचवत आहे. मला कल्पना नाही, मला माझ्या पक्षाची पण अजूनही तशी अधिकृतपणे उमेदवारी दिली आहे असं कुठं जाहीर झालं असं मला वाटत नाही. तो पक्षाच्या अधिक प्रमुखांचा अधिकार आहे, तो जेव्हा होईल तेव्हा बघू, असेल त्याच्याशी लढू, काय मोठं आहे त्याच्यामध्ये. पहिल्या वेळी मी उभा राहिलो तेव्हा असंच काय काय म्हणत होते लोक, पण काय माहिती वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला आत्मविश्वास होता, उद्धवजींनी दिलेलं धाडस आणि प्रेरणा होती, आदित्यजींनी केलेलं प्रचंड सहकार्य आणि त्यामध्ये आदित्यजींनी ची जी धुरा वाहिली होती प्रचाराची त्या सगळ्याचा मेळ. आणि माझं थोडंसं काय असेल ते प्रेमाचे संबंध, शिवसैनिकांचं अतोनात मेहनत, त्यातून मी लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन जिंकून आलो. पुढच्या वेळ पण लोक असंच म्हणत होती, तेव्हा तर लोक येईल की नाही सुरुवात केली होती, मग लाखाच्या पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन आलो होतो. आणि आता तर काय सर्व समाजच बरोबर आहे, जे जे तिकडे होते तेही आता बरोबर आहेत, काय अडचण नाही येणार. जब पैरो तेले मट्टी घिसती हिलती है ना, जमीन हिलती है, पता चला है मराठी जनता के अंदर इनके बारे में बहुत गुस्सा है, बहुत गुस्सा है. हम सेटल नहीं होते ना, टोल लेके ऐसे सेटल विटल नहीं होते हम लोग. हम देखते न्याय की बात करते हैं और वो न्याय मिलना चाहिए. जिस ढंग से हमारे, मैंने यह कहा अभी तो एक मिनट पहले कि सिर्फ मुंबई महाराष्ट्र पर अन्याय नहीं हो रहा है, अत्याचार हो रहे हैं. मराठी जनता पर भी अत्याचार भारतीय जनता पार्टी कर रही है. और जिस ढंग से कुछ लोग ये समझ रहे हैं, ये भूल गए कि 106 लड़ाकू नागरिकों ने मुंबई के साथ महाराष्ट्र की निर्मिति के लिए अपने प्राणाहुति दी हुई है, वो प्राणाहुति नहीं भूलना. वो 106 आप लोग नहीं थे, इतना ध्यान में रखना. जो जो आज जिनके मन में आ रहे हैं ना, उनको बताना चाहता हूँ 1992 की दंगा भी नहीं भूलना. जिन्होंने आपको बचाया ना उनको नहीं भूलना, जिन्होंने सुरक्षा प्रदान की ना उनको नहीं भूलना. वहाँ से कोई नहीं आया था, जो दादागिरी आज कर रहे हैं ना ऊपर, कोई नहीं आया था. बचाने वाले वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे और उनकी शिवसेना थी, इतना ही ध्यान में रखोगे बहुत कुछ समझ में आ जाएगा. सर आज एक बार फिर से सुप्रीम कोर्ट में सुनवाई हुई राहुल नार्वेकर, आज एक बार फिर से सुप्रीम कोर्ट में सुनवाई हुई डिस्क्वालिफिकेशन को लेकर बात की मैंने अभी. मुझे लगता है बुरा लग रहा है, थोड़ा सा दुख भी हो रहा है, बहुत विलंब हो रहा है. अंग्रेजी में एक कहावत है, जस्टिस डिलेड डिलेड इज जस्टिस डिनाइड. तो जस्टिस इज बीइंग डिलेड. द सेम सुप्रीम कोर्ट, वही सर्वोच्च न्यायालय जिन्होंने 2022 के मई में जो निर्णय दिया था, 22 या 23 के निर्णय दिया था, उस निर्णय के बाद में
उसमें उन्होंने सारे जो स्ट्रिक्चर्स पास किए थे, जो टिक्का टिप्पणी की थी, वो टिक्का टिप्पणी राज्यपाल महोदय पे से की। जिस सारे तरीके जो अपनाए गए थे, वो कहा, उन्होंने कहा कि सारी चीज़ें जो उन्होंने की वो असंवैधानिक थी, वो खुद सुप्रीम कोर्ट ने कहा, हमने नहीं कहा। और सुप्रीम कोर्ट ने यह भी मान लिया था कि जो व्हिप है सुनील प्रभु जी, जो शिवसेना रक्षा प्रमुख आदरणीय उद्धव जी ठाकरे ने जिसकी नियुक्ति की, वो कानून ने अजय चौधरी जी जिनको पार्टी का नेता बनाया, वो भी कानून ने। अब सारी चीजें मान ली और जो हमारे खिलाफ लड़ रहे उन्होंने भी मान ली, फिर न्याय के लिए विलंब क्यों? तो वही तो कह रहा हूं ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड। हमारे मराठी में कहावत है, शाणे ने कोर्टाची पायडी चढ़ू नहीं। उसका एक विदारक अनुभव मैं खुद ले रहा हूँ, हम लोग खुद ले रहे हैं। हर बार तारीख पे तारीख, तारीख पे तारीख जा रही। जब ये सारा असंवैधानिक सरकार चल रही है, वो हमने ने माननीय सर्वोच्च न्यायालय ने कहा उस सरकार को एक वर्ष से ज्यादा समय सरकार चलाने देना, ये भी कौन से कानून सही है मुझे नहीं मालूम। लेकिन नागरिक करके मुझे लगता है अगर वो असंवैधानिक है तो चल क्यों रहा है, वो गलत है वो चल क्यों रहा है। अगर चोर ने, पुलिस ने अगर उसको पकड़ लिया है और वो कहता है कि हाँ मैंने चोरी की, तो उसके लिए कोई विटनेस की जरूरत नहीं लगती ना, साक्ष्य नहीं लगती, फिर इतना क्यों? जब पालो भाई जो गलत 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 हुआ, अब वो विधानसभा के अध्यक्ष जिनको उन्होंने कहा कि आप ट्राइब्यूनल हो, न्यायाधिकरण हो, आप विधानसभा के अध्यक्ष नहीं हो, अब न्यायाधिकरण, आपको न्यायाधिकरण के तहत सुनवाई करनी पड़ेगी, नहीं कर रहे। वो तो कहते हैं सार्वभौम है, मैं ही राजा हूँ, उसके तरीका वो उपमर्द कर रहे हैं अपने सर्वोच्च न्यायालय के निर्णय का, अवमानित कर रहे सर्वोच्च न्यायालय को भी, अहंकारित भाषा से बोल रहे मैं इसका कस्टोडियन हूँ और मुझे भी संवैधानिक रूप से कुछ अधिकार बने, जो वो समझते कि उनसे भी ज़्यादा अधिकार मेरे पास है, वो मेरा क्षेत्र है। इसमें उनका कहने का मतलब ही ऐसा है, उसको माननीय सर्वोच्च न्यायालय इसकी दखल न ली, मैं देखूंगा, यह अहंकार है उसमें, वही देश को घातक है। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।